की इथे न्याय मिळणार आहे म्हणून ते आलेले आहेत. तिथं काय केलं आम्हाला माहिती नाही. खरं म्हणजे आमच्याकडे निर्मा वॉशिंग पावडर आहे आणि ती गुजरातवरनं येते. मी 2 मिनिटात माझं हे संपवतो, कारण काल कोणीतरी मला सांगितलं इथं बोलले की बाबा भूषण देसाई ह्या हे बीजेपी मध्ये आलेले आहेत, काय 400 कोटीचा काय ते समोरच्या तिकडनंच आम्हाला हे आलं की 400 कोटीची फाईल काहीतरी शिवसेनेत आले आहेत. परंतु मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की इथे न्याय मिळणार आहे म्हणून ते आलेले आहेत. तिथं काय केलं आम्हाला माहिती नाही. कोणतरी काल सांगितलं का 400 कोटीचा MIDC च्या प्लॉटची फाईल आहे म्हणून ते इथे आले आहेत. त्याच्यासाठी इथे आलेले नाहीत. इथलं सरकार आहे, हे सरकार चांगलं काम करते आणि सरकार चांगला न्याय देते म्हणून ते इथे आलेले आहेत. खरं म्हणजे आमच्याकडे निर्मा वॉशिंग पावडर आहे आणि ती गुजरातवरनं येते, त्याच्यामुळे आम्ही साफसफाई करून तर जो माणूस आमच्याकडे येईल, आमच्याकडे जो माणूस येईल तो माणूस स्वच्छ होणार आहे म्हणून मी आहे ना. खरी गोष्ट आहे ना. आज खरं म्हणजे आपण सर्वजण टीका करत होते, खरं म्हणजे समोरचे आमच्या टीका करत होते. आम्ही इंदिरा गांधीवर कधी टीका केली नाही, राजीव गांधींवर टीका केली नाही. इंदिरा गांधीने गरीब हटाव केलं, राजीव गांधीने नवीन प्रसार टेक्नॉलॉजी आणली, मग मोदी साहेबांनी जे काम करतात आज जगात नंबर 1 नेता म्हणून मोदी साहेबांचं नाव अवलौकिक होत आहे. त्यांना तुम्ही खरं म्हणजे अभिनंदन करायला पाहिजे. ह्या 9 वर्षामध्ये मोदी साहेबांचा जर कार्य पाहिला, तुम्ही कार्य पाहिलं तर अवलौकिक आहे. जगात नंबर 1 नेता आणि आज भारताची खरं म्हणजे त्यांनी ही वाढवलेली आहे, पत वाढवलेली आहे. खरं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण मला फार कमी बोलायला दिलं, त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.